बातमी परभणीमधून आहे. परभणीमध्ये धावत्या जीपमधून उड्या मारल्या आणि तीन मुली गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. परभणीतल्या जिंतूर तालुक्यामधल्या 10 मुली या जीपमधून शाळेत जात होत्या. या मुलींना चांदच पाटी इथे उतरायचं होतं. चालकाला त्यांनी उतरवायला सांगितलं पण चालकानं गाडी थांबवली नाही आणि जिंतूरच्या दिशेनं वळवली आणि त्यामुळं या तीन मुलींनी धावत्या जीपमधून उडी मारली आणि या प्रकरणामध्ये या सगळ्या मुली गंभीर जखमी झाल्यात. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर हेडफोन कानाला लावलेला असल्यामुळं या मुली काय म्हणाल्या हे मला ऐकू आलं नाही असं स्पष्टीकरण जीप चालकानं दिलंय. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.